हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. यात अनेक वृक्षांचं नुकसान झालंय तर अनेक ठिकाणी वीज वाहिन्या देखील कोसळल्या आहेत. यंदा अवकाळी संकट जिल्हावासियांची पाठ सोडत नसून एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधूनमधून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळीत हळदीसह फळबागा आडव्या झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर सुमारे 15 दिवसांनी काल अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने हिंगोली शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत. तसेच अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यात, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा देखील खंडित झालाय. हिंगोलीसह सेनगाव, पुसेगाव, जांबरुण रोडगे, नरसी नामदेव, डिग्रस कन्हाळे भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय.